योगिनी प्राणायामाचा प्रकार नाही, क्रिया आहे, परंतु त्या क्रियेला या प्राणायामाने एवढं महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारची क्रिया असल्यामुळं त्यांनी या क्रियेला प्राणायामामध्ये समावेश केलेला आहे. तर तिचं नाव आहे अग्निसार क्रिया. आपण पुराणामध्ये ऐकलेले ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी ध्यानस्थ अवस्थामध्ये ध्यान धारणा सुरू केली त्यावेळेस पूर्ण शरीर एवढं त्यांचं तेजायमान झालं आणि त्या तेजाच्या शक्तीवर त्यांच्या भगिनी मुक्ताबाईंनी मांडे त्यांच्या पाठीवर भाजले. कशामुळं इतकी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होण्याचं काम या आपल्या शरीरामध्ये आहे. आपलं जठरांनी जर व्यवस्थित कार्य करीत असेल, पोटाचं कार्य जर व्यवस्थित असेल, तर 50% आजार आपोआपच नाहीसे होणार. म्हणून पोटाच्या अवयवांना चालना मिळण्यासाठी, मसाज होण्यासाठी, त्यांचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी अत्यंत लाभदायक अशा प्रकारची ही अग्निसार क्रिया. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, श्वास भरायचा, बाहेर टाकायचा आणि बाहेर टाकून पोटाला जास्तीत जास्त मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं, मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं, मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं. पूर्ण अवयवांना, छोटा हात, मोठा हात, एकर, जठर ह्या सगळ्यांना कार्यान्वित करण्याचं काम, करण्याचं काम ही क्रिया करते. म्हणून ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची क्रिया मी करून दाखवतो. इकडे अगोदर सर्वजण बघून घ्या आणि नंतर आपण सर्वजण मिळून करूया. श्वास भरायचा, बाहेर टाकायचा आणि पोटाला मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं, मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं, मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं. किती वेळ मोठं करायचं आहे, कमीत कमी 25 ते 30 वेळेस पोटाला मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं, मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं, मध्ये खेचायचं, ढिल्ल सोडायचं. त्याच्यामुळं काय होईल, मी तुम्हाला सांगितले याचे फायदे. आपल्या जी पचन संस्था आपल्याला पोटामध्ये मदलोद अडकलेले, पोटाचा आकार वाढलेला, गॅसेसचा त्रास होतोय, पूर्ण पचन बरोबर होत नाही, खाल्लेलं अन्न बरोबर जिरत नाही, भूक लागत नाही, हे जे वेगवेगळे छोटे आजार आहेत, ते आजार कमी होण्यासाठी अत्यंत लाभदायक अशा प्रकारची क्रिया अग्निसार क्रिया. आता आपण सर्वजण करूया.